ते म्हणतात की महायुतीचा पाठिंबा आहे तर ते काही म्हणू शकतात ना. राजकारणामध्ये इलेक्शन आल्यानंतर खूप कावळे बोलतात. कोण सांभाळून बोलायचं रवी? गद्दार तू आहे आणि बंडखोरी तू आहे. कावळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की 5 वर्ष झोपले होते का? एक तर ते निवडून येतात म्हणून सांभाळतात. एकदा पडलं कोण सांभाळणार? जे भाजपमध्ये की बंडखोर लोक आहे ते माझा विरोध करत आहे. या निवडणुकीमध्ये पराभव अटळ आहे. पती पत्नी एकत्रीकरणाचा जो फॉर्म्युला आहे तो बडनेरा मतदारसंघात लागू होणार. गेल्या 12 वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आहे. त्यांच्या माध्यमातून पूर्ण बडनेरा मतदारसंघाचा मी चेहरा बदलवला. त्यांनी मला बडनेरा मतदारसंघामध्ये शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं जिल्ह्यात, ते 32 एकरामध्ये 1600 कोटी रुपये दिले. रेल्वे वॅगन फॅक्टरी ह्या ठिकाणी चालू केली. एअरपोर्ट आपण चालू महिन्याभरामध्ये सुरू करणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये दिले. आणि सातत्यानं प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये रवी राणा युवासन पक्ष हा भाजपसोबत राहिला, भाजपला सपोर्ट केला, फडणवीस साहेबाला सपोर्ट केला. आणि मला विश्वास आहे की पूर्ण महायुतीचा पाठिंबा युवासन पार्टीला बडनेरा मतदारसंघात आहे. त्याच्या व्यतिरिक्त दर्यापूर मतदारसंघ आणि मेलघाट हा मी मागितलेला आहे. त्याच्यावर जर महायुतीने युवासन पक्षाला दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही चांगली बाजी मारू. ते म्हणतात की महायुतीचा पाठिंबा आहे तर ते काही म्हणू शकतात ना, कारण की ते वाचाळवीर आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक दावे केले आहेत पण अजून कुठल्याच प्रकारचा निर्णय झाला नाही. माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्रजी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं सांगतात आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हणावं याला आम्ही काही म्हणू शकत नाही. आम्ही एवढंच म्हणू शकतो यावेळच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पराभव अटळ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून येणार. असं आहे, राजकारणामध्ये इलेक्शन आल्यानंतर खूप कावळे बोलतात आणि कावळे जेव्हा बोंबलतात तेव्हा समजून झाला पाहिजे की त्यांना आता त्यांची वेळ आलेली आहे बोंबलांची. तर मला असं वाटते मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि कावळे बोंबलतात मी ते चिंता करत नाही. म्हणून त्या कावळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की 5 वर्ष झोपले होते का? आणि मला असं वाटत नाही कुठली भाजप रवी राणाचा विरोध करते. जे भाजपमध्ये की बंडखोर लोक आहे ते माझा विरोध करत आहे आणि मी त्याची पर्वा अजिबात करत नाही. मी आपल्याला सांगितलं मी जनतेच्या भरोशा इलेक्शन लढतो. जनता जनार्दन माझी मायबाप आहे आणि मला असं वाटते जनता जनार्दन जिथपर्यंत रवी राणासोबत आहे रवी राणाच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत. देवेंद्र भाऊंनी नेहमी मला आशीर्वाद दिला, नेहमी ताकद दिली आणि माझा विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून युवासन पार्टी मी लढणार. तुम्ही उभं राहणार नाही? निश्चित केलं. हा निश्चित केलं. भारतीय जनता पार्टी मला उमेदवारी देईल. कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आणि आम्ही लहानपणापासून हा पक्ष वाढवला, मोठा केला, रुजवला. आणि 2014 मी ऐन वेळेवर ज्यावेळेला युती तुटली त्यावेळेला मी इथून उभा होतो. त्यावेळी मी 32,000 मतं घेतली होती ऐनवेळी. आणि त्यावेळेसपासून आम्ही सगळेजण या मतदारसंघात मेहनत करतो आहे, लोकांपर्यंत जातो आहे, मग राज्य शासनाने जे निर्णय केले ते जनतेपर्यंत पोहोचवतो आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी नक्कीच या ठिकाणी निवडून येणार. लोकसभेचं इलेक्शन फार वेगळं होतं. लोकसभेमध्ये काँग्रेसनी खोटा प्रचार करून लोकांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून मतं घेतली. संविधान बदलणार आहे, संविधानाचा खोटा प्रचार केला. आमच्या गोरगरीब जनतेला, भोळ्या जनतेला खऱ्या अर्थानं खोटं बोलून मतं घेतले. संविधान कोणाचा बापसुद्धा बदलू शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा. दुसरं 8,500 रुपये खटाखट बँकेत टाकू. अरे 8,500 आठाने आलेली बँकेत. राज्य सरकारनी खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजितदादांच्या सरकारनी यांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाच्या माध्यमातून 7,500 रुपये त्यांच्या बँकेत टाकले. तर मला वाटते खोटं हे काही सातत्यानं चालत नसते. लोकांच्या लक्षात आलेलं आहे यांनी खोटं बोलून मतदान घेतलं आणि एक प्रचंड दमदार कॅन्डिडेट जो अमरावती जिल्ह्याचा आवाज म्हणून पार्लमेंटमध्ये काम करत होत्या
अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट ज्यांनी आणले, अमरावती जिल्ह्याचं नाव उंचावण्याचं काम केलं, खोट्या प्रचाराला काही लोक बळी पडल्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला. नाही, रवी राणांचं म्हणणं आहे की मी बंडखोर आहे त्या संदर्भात, तर त्यांना सांगू इच्छितो की खरं पाहिलं तर गद्दार बंडखोर जर कोणी असेल तर तो रवी राणा. 2009 काँग्रेस राष्ट्रवादीकडून निवडून आले, त्यांना सोडून दिलं, भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला, मग भाजपने तिकीट नाही दिलं तर पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी, मग पुन्हा भाजपला. त्यामुळे गद्दार आणि बंडखोर कोणी असेल तर तो रवी गंगाधर राणा आहे. एक दुसरा भाग की भारतीय जनता पार्टीची भूमिका ही जे सत्य आहे ते बाहेर आणण्याची आहे आणि ती आम्ही करत आलेलो आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की लोकसभेला मी अतिशय स्पष्टपणे भूमिका घेतली होती की ज्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकावर त्यांनी केलेल्या कामावर स्वतःचे फलक लावले, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याचा अतिशय अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर आरोप केले, त्यांचं मी काम करणार नाही आणि मी केलं नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं, रवी आहे, गद्दार तू आहे आणि बंडखोरी तू आहे. नाही, असं राहते की महायुतीचं पालन, महायुतीचे तो पण घटक पक्ष होते, महायुतीची मलाई खाताना सोबत राहतात आणि महायुतीचा उमेदवार जेव्हा कमळावर उभा होता नवनीत राणांच्या रूपामध्ये तेव्हा त्यांचा त्यांनी विरोध केला, तर महायुतीचं ज्यांनी पालन केलं नाही त्यांना त्या मतदारसंघातली जनता धडा शिकवणार आहे. अचलपूर मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये एखादा मुलाचा जन्म होते तेव्हा 20 वर्षात तो नोकरीवर लागते, तो कामधंद्याला लागते, पण आज 20 वर्ष ज्या जनतेने ज्या लोकप्रतिनिधीला अचलपूर मतदारसंघात दिलं त्याच्या 100 लोकांचा सुद्धा रोजगार त्या मतदारसंघात आला नाही. त्या मतदारसंघामध्ये कुठलं आरोग्याचं मोठं हॉस्पिटल नाही, अचलपूर मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचं शैक्षणिक सिनियर कॉलेज नाही, आणि ज्या मतदारसंघामध्ये 20 वर्ष आपल्या जीवनाचे तिथल्या जनतेने एका व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यांनी त्या पूर्ण जनतेचा विश्वासघात केलाच आहे. पण एक चांगला मजबूत खासदार देशामध्ये जाणार होता दिल्लीमध्ये, जो अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी तोडी करून मांडवली करून कोणाला तरी पाळायचं त्याची सुपारी घेऊन त्यांनी नवनीत राणांचा पराभव जरूर केला. पण अचलपूर मतदारसंघातली जनता हे सगळी जाणते, येणाऱ्या विधानसभामध्ये धडा शिकवणार आहे. नाही, एक तर ते निवडून येतात म्हणून सांभाळतात, पहिले निवडून येतात तर काँग्रेसचे लोक सांभाळायचे, मग निवडून येतात राष्ट्रवादीवाले सांभाळतात, आता निवडून आले भाजपशी त्यांनी समर्थन केलं तर म्हणून सांभाळतात. एकदा पडलं कोण सांभाळणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं तर प्रवीण तायडे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहे, खूप मजबूत उमेदवार आहे. आता 2-3 दिवसाआधी अचलपूर मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री शिंदेंकडे गेले होते, गुप्ता त्यांनी हीच बैठक केली की प्रवीण तायडेला तिकीट देऊ नका कुठेतरी, मी सांगतो त्या उमेदवाराला. आज प्रवीण तायडे जिल्हा परिषद सदस्य होते, त्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून आमदारानं काम नसून केले तेवढे कामं प्रवीण तायडेंनी केले. आज भाजपचे उमेदवार म्हणून ते मैदानामध्ये आहे आणि माझा विश्वास आहे एक चांगला मजबूत नवीन चेहरा आहे, काम करण्याची जिद्द आहे, तो एक नक्कीच त्या ठिकाणी विजय होतील. म्हणजे सभागृहात प्रवीण तायडे दिसतील 100%. मग कोण दिसणार नाही? मी सांगितलं तुम्हाला, प्रवीण तायडे जेव्हा सभागृहामध्ये दिसतील तर तुम्ही समजून झाला पाहिजे, आता जे आमदार आहे ते नसतील. भाजप पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी आहे, यावेळी तसं होणार नाही. लोकसभेत तसा निर्णय करून पाहिला पण त्यात यश मिळालं नाही, आणि मग अमरावतीकर जनता नव्हे तर अमरावती जिल्ह्या पूर्ण त्रास. कोणाला चांगलं म्हणता तो मला सांगा, सगळे त्यांच्या दृष्टीने नालायक आहे. आणि हा एक दीड शाळा स्वतःला किंवा मी लायक आहे म्हणतो. अनेक प्रकरणं आहे. आता निवडणुकीच्या काळात ते सगळे काढू, जमिनीच्या संदर्भातला असेल किंवा घर खाली करून देण्याच्या संदर्भातला असेल. अहो, करोडो रुपये आणले म्हणतात आहे आणि त्यांनी तर खुलेआम धमकी दिली की खासदारकी पडली म्हणून शहरात 8 मर्डर झाले. म्हणजे त्यांनी काय म्हणायचं आहे त्यांना की त्यांनी ते मर्डर मग केली कोणी केले कोणी? आणि मग अशा पद्धतीने हे वाचाळवीर आहेत, त्यांच्या मागे आता जनता नाही आहे. या निवडणुकीमध्ये पराभव अटळ आहे,
पती पत्नी एकत्रीकरणाचा जो फॉर्म्युला आहे तो बडनेरा मतदारसंघात लागू होणार. बरं, म्हणजे यंदा गुलालही तुमचा आणि विसर्जन त्यांचं असं म्हणायचं तुम्हाला 100%. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही.